परिस्थिती माणसाला लढायला शिकवते आणि त्यातूनच संघर्ष करत आपलं ध्येय प्राप्त करता येतं असं म्हटलं जातं. औरंगाबादच्या कोमल इंगोले हिच्याकडे पाहिल्यास त्याचा प्रत्यय येतो. घराची परिस्थिती अतिशय नाजूक असताना आई आणि वडिलांनी दिलेल्या हिंदीच्या बळावर तिने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली. एक वेळेस जेवण करत 16 तास सतत अभ्यास करून तिने हे ध्येय प्राप्त केलं. तर आता तिला नोकरी करून पुढील शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. कोमलच्या जीवनामध्ये तिचं प्रेरणास्थान तिची आई ठरली. मुलांना उच्च शिक्षित करायचं ही जिद्द तिच्या आईची होती आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती. तेच बघून कोमलला अभ्यास करण्याचा हुरूप येत होता. 8वी पर्यंत मराठी शाळेमध्ये शिकल्यानंतर नवोदयची परीक्षा देऊन तिने CBSE अभ्यासक्रमाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. देशामध्ये कॉमर्स अभ्यासक्रमामध्ये अग्रगण्य असणाऱ्या नर्सी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक या ठिकाणी प्रवेश मिळवला. घरची परिस्थिती बेताची असल्याने महिन्याला 500 रुपये खर्चायला मिळत होते. त्यातच रोज 20 रुपये प्रवासाला लागत असल्याने तिने अपार कष्ट करत कधी पायी प्रवास केला. महाविद्यालय आणि क्लासेस मध्ये जाताना लागणारा वेळ पाहता हॉस्टेलला जाऊन दुपारचं जेवण करणं शक्य नव्हतं. 2.5 वर्ष तिने बहुतांश दिवस आपलं दुपारचं जेवण केलेलं नाही. ध्येय ठेवलं फक्त अभ्यासाचं. रोज 16 तास अभ्यास करून तिने आपली तयारी पूर्ण केली आणि तिच्या मेहनतीचं फळ म्हणून ती CA ची परीक्षा उत्तीर्ण झाली. या यशाचं पूर्ण श्रेय ती आपल्या आईला देते. त्यांनी पण खूप मदत केली. म्हणजे स्कूलमध्ये असताना माझ्या वडिलांचं ऍक्सिडेंट झालं होतं आणि त्याच्यानंतर ऑनर्स, पण तिथे आर्थिक परिस्थिती पण प्रतिकूल होती आणि दिल्ली कसं थोडं दूर पडतं, म्हणून आम्ही नवोदयमध्येच ठेवलं. आणि मग बघता येईल. मग तर MBA आणि CA तर कॉम्बिनेशन खूप सिनर्जेटिक आहे. स्टडी CA चा म्हटलं तर स्टडी खूप चॅलेंजिंग होता. म्हणजे असं शक्यच नव्हतं की दिवसातून 4-5 तास, म्हणून तर दिवसातले कमीत कमी 14 तास तर कंटिन्युअसली द्यावे लागायचे. म्हणजे IPCC मध्ये पण आणि आता CA फायनलमध्ये पण मी 8:30 वाजता लायब्ररीमध्ये जायची आणि 11, 11:30, 12 वाजेपर्यंत कंटिन्युअसली अभ्यासच असायचा आणि एक्झामच्या टायमिंगमध्ये तर झोपसुद्धा नाही मिळायची. तर स्टडी खूप चॅलेंजिंग होता. मी मुंबईत असताना मी माझं जे कॉलेज होतं नर्सी मोंजी कॉलेज, जे भारतातलं जवळपास 5व्या क्रमांकाचं कॉलेज लागतं आणि महाराष्ट्रामधल्या फर्स्ट कॉलेज लागतं ते, तर असं व्हायचं की 75% अटेंडन्स कंपल्सरी होतं आणि ते मॅनेज करून CA करणं थोडंसं चॅलेंजिंग होतं. आणि होतं असं की माझी पॉकेट मणी असायची 500 रुपये आणि माझा येण्याजाण्याचा खर्च 600 असायचा जवळपास रोजचा 20. तर हे सगळं मॅनेज करणं म्हणजे सकाळी मला 5 वाजता हॉस्टेलमधून निघावं लागायचं, त्याच्यानंतर 11 पर्यंत कॉलेज असायचं, 12 मग मी तिथून क्लासेसला जायची आणि त्याच्यानंतर क्लासेस चालायचे 9 वाजेपर्यंत. तर हा जो सगळा कालावधी होता त्याच्यामध्ये मला हॉस्टेलमध्ये येणं शक्य नव्हतं आणि 5 वाजता तर हॉस्टेलमधून खायला काहीच नाही मिळायचं. मग जेव्हा 9-10 वाजेच्या नंतर हॉस्टेलवर आल्यावर जे उरले सुरलेले जेवण असायचं तेच मिळायचं. तर हे माझं रुटीन जवळपास 2.5 वर्षासाठी होतं कंटिन्युअसली. म्हणजे एकाच वेळेचं उरले सुरलेले जेवण खाऊन माझं CA आणि BCOMचा प्रवास होता मुंबईमधला. मला बँकिंग इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे तर मी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जॉब कंटिन्यू करणार आहे आणि माझी इच्छा आहे MBA फायनान्समधून करण्याची, टॉप बी स्कूल्समधून, जे टॉप 10 बी स्कूल्स आहेत इंडियामध्ये त्यापैकी एका स्कूलमध्ये. आई वडिलांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्या शिक्षणासाठी आणि अक्षरशः माझ्या इतरांच्या घरी पोळ्या करायला जायची आणि कंपनीमध्ये पण 8-8, 9-9 तास उभं राहून तिने माझ्या फीज वगैरे भरलेल्या आहेत. वडीलसुद्धा लायब्ररीमध्ये सोडायचे, 8:30 वाजता घ्यायला यायचे 11 वाजता. आणि आई नेहमी खंबीरपणे उभी राहिली पाठीशी. म्हणजे त्यांची जी स्वप्न होती ती सगळी सोडून त्यांनी आमच्या शिक्षणाला पैसा पुरवण्यासाठी मेहनत घेतली. तर माझी अशी इच्छा आहे की मी त्यांचं स्वप्न आता पूर्ण करेल, मग ते घर असो किंवा अजून दुसऱ्या पण गोष्टी.
कोमल हुशार असल्याने आपल्या मुलीचे शिक्षण इंग्रजी शाळेमध्ये व्हावं असं आईला वाटत होतं। त्यामुळे तिला घेऊन ती लहानपणीच इंग्रजी शाळेमध्ये गेली होती। मात्र त्यावेळेस आई वडील पदवीधर असले तरच मुलांना इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण दिलं जाईल असं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आपल्याप्रमाणे आपल्या मुलीलाही आता शिक्षणासाठी लढावं लागेल हे आईला कळालं होतं। मात्र कोमलने जिद्द ठेवत आईच्या स्वप्नपूर्तीकडे प्रवास सुरू केला। ते बघून आईने देखील तिच्यासाठी कष्ट करायला सुरुवात केली। मुंबईमध्ये राहून मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणं, चांगल्या कोचिंग क्लासेस मध्ये अभ्यास पूर्ण करणं हे परिस्थितीला झेपण्यासारखं नव्हतं। मात्र आईने 8 तास कंपनीमध्ये काम करत घरी आल्यानंतर इतरांचे कपडे शिवण्याचं काम केलं। इतकंच नाही तर फावल्या वेळेमध्ये समारंभाच्या ठिकाणी पोळ्या करून देण्याचं देखील काम केलं आणि मुलीसाठी शिक्षणासाठी पैशांची पायाभरणी तिने केली। सुरुवातीला मुलीला हॉस्टेलमध्ये जागा मिळत नसल्याचं पाहून मुंबई येथे मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनाची उमरे तिने झिजवली। आज तिच्या कष्टाचं फळ मिळालं असल्याने आता आपण खूप खुश आहोत असं कोमलच्या आई विजय माला इंगोले यांनी सांगितलंय। सर, ती लहानपणापासून जिद्दी होती शिक्षणाचा। तिला बाकी इतर गोष्टींपेक्षा शिक्षणात फार हट्टी होती। प्रत्येक गोष्ट तिला शिक्षणातली हवी असायची आणि मग त्याप्रमाणे आम्हाला देखील वाटायचं की हे काहीतरी करू शकतात। आणि मग माझं स्वप्न होतं की त्यांना इंग्लिश स्कूलमध्ये शिकावं। म्हणून मी एका इंग्लिश स्कूलमध्ये पण गेले, पण त्यांनी मला सांगितलं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलेल्याच पॅरेंट्सच्या स्टुडंटला आम्ही ॲडमिशन देतो। तर मग तेव्हा मला खूप मी निराश झाले आणि मग तिथून एक स्वप्न मनात राहील का असं सतत वाटायचं। परंतु त्यांनी ते साध्य केलं। तर तिथे मी फक्त इंग्लिश स्कूलमध्ये टाकण्यासाठी गेले होते, परंतु ज्या त्यांनी मराठी माध्यमातून 8वीपर्यंत तिनं शिक्षण पूर्ण केलं आणि तिचा खूप मोठा ध्यास होता की मी CBSE पॅटर्न मला कुठून आणि कसं मिळेल, या ध्यासाने तिने नवोदयचं खूप स्टडी केला आणि स्टडी करून नवोदय मिळवलं। आणि मग तिथून तिचा पुन्हा एक नवीन याचा स्टडी सुरू झाला। CBSE पॅटर्न तिला तिच्या स्वप्नाप्रमाणे मिळालं आणि 12वीपर्यंत तिनं नवोदयमध्ये तिचं शिक्षण झालं CBSEमध्ये आणि तिला मग 94% मार्क्स मिळाले। मी आता कंपनीमध्ये पण म्हणजे मी जे काम येईल ते कधीच सोडलं नाही। मला शिलाई काम असो, मी कंपनीमध्ये 2 वर्ष जॉब केला, तिथूनही मी लेडीजचे कधी कधी ब्लाऊज घेऊन यायची रात्रीला शिवायची आणि आमच्या दुकानामध्ये पण बॅगला चेन लावणं वगैरे भरपूर काही यायचं, तर हे पण मला काम आणून द्यायची। मी तेही काम करायची म्हणजे रात्रीला जागरण करून काम करायची, दिवसभर उभा टाकून रात्रीला जागरण करून त्या बॅगा देखील मी चेन वगैरे लावायची। आणि आता देखील जे माझ्या हातामध्ये काम येते, मला पोळ्यांचं कुठे बोलवलं 100-200 पोळ्या करायच्यात, मी जाते त्या पोळ्या पण करून येते। घरी शिलाई काम पण करते, कुठे छोटासा हळदीचा कार्यक्रम आहे, बड्डे पार्टी आहे, यांचे मी कॉन्ट्रॅक्ट पण घेते आणि ते त्यांना अगदी चांगल्या याचं जेवण देते, उत्कृष्ट दर्जाचं जेवण देते। मग त्यांना पण आवडतं आणि ते सतत मग देतात माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट। खूप छान वाटलं। त्यांचे सर नेहमी म्हणायचे, पोवळ्या मनाला स्पर्श अक्षरांचा व्हावा, उजेडाचे दान देण्यास झोपडीत सूर्य यावा। आणि तसं मला त्या दिवशी ती खूप मोठी आठवण झाली आणि असं वाटलं की आमच्या स्वप्नीमध्ये खरोखर सूर्य उगवला आहे। आता पुढे स्वप्न असं आहे की आणखी जे त्यांच्या इच्छा आहेत तर त्यांनी त्या अगोदर त्या पूर्ण कराव्या। आमचं आयुष्य तर आता काय म्हणजे असं आम्हाला काही असं खूप काही असं नाही की आम्ही खूप मोठ्या बिल्डिंगमध्येच राहू, याच्यात देखील आम्ही खूप समाधानपणानं राहिलो, कधीही आम्हाला वाईट वाटलं नाही। कारण की सतत यांची ऊर्जा यांची ऊर्जा होती आम्हाला की हे कुठे गेलं तर कुठे कमी पडायचे नाही, प्रत्येक याच्यामध्ये रँक यायचा, म्हणून ती सतत ती ऊर्जा आमच्या याच्यामध्ये हे व्हायची। त्याच्यामुळं आम्हाला कधीच आम्ही अशा घरात राहतो आम्हाला कधी असं जाणीवही व्हायची नाही की आम्ही असं राहतो। आम्हाला म्हणजे कुठेही गेलं तर खूप मान सन्मान मिळायचा, स्टेजवर जाण्याचं हे मिळायचं, त्यामुळे आम्हाला स्वतःला आम्ही कधीही कमी समजलं नाही आणि आजही आम्ही कधीच कमी समजत नाही। त्यामुळे त्यांचे स्वप्न जे आहेत पुढे आणखी शिक्षणाचे, तर त्यांनी तेच पूर्ण करावे आणि नंतर बाकी। कोमलचे वडील मुंजाजी इंगोले यांचं सातारा परिसरामध्ये चप्पल बूट विक्रीचं छोटंसं दुकान आहे। आधी व्यवसाय ठीकठाक चालत होता, मात्र व्यवसायामध्ये चढ उतार आल्याने परिस्थिती बेताची झाली। त्यामुळे त्यांनी चप्पल बूट शिवायला सुरुवात केली। घरी 2 मुलं आणि 1 मुलगी अशी त्यांना आपत्ती आहेत। हातावर पोट असल्याने त्यांना अन्न वस्त्र निवारा इतकंच देणं त्यांना शक्य झालं। मात्र त्या परिस्थितीवर मात करत कोमलने CA ची परीक्षा उत्तीर्ण केली। ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं ऐकल्यावर पूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून गेलं, आता मात्र उजेडाकडे आलो असं वाटतंय, अशी प्रतिक्रिया कोमलचे वडील मुंजाजी इंगोले यांनी दिली आहे। अक्षरशः
म्हणजे आमची स्वप्न की मुलांना घडवायचं, त्याच्यासाठी आम्ही औरंगाबाद हे शहर महत्त्वाचं मानलं आणि माझी दोन मुलं आणि एक मुलगी यांना औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी संधी मिळावी यासाठी आम्ही, तसं तर आमच्याकडे कुठलंही काही प्रॉपर्टी नाही काही नाही, आम्ही हातावर पोट असणारी माणसं, रोज कमवायचं आणि हे करायचं. ॲक्च्युअल आमची परिस्थिती प्राथमिक शिक्षण देण्याची पण नव्हती, परंतु मुलांचं टॅलेंटच असं होतं की अक्षरशः एकाला लपवलं तरी दुसरा चमकेल, दुसऱ्याला लपवलं तर तिसरा चमकेल, असे एकापेक्षा एक माझी एक मुलगी दोन मुलं यांचं शालेय जीवनापासून त्यांचं प्रत्येक वेळेला एक नवीन ठसा त्यांनी उमटवलेला आहे, जिथं गेले तिथं शाळेमध्ये वगैरे. आणि त्यांची एक आदर्श शाळा म्हणजे ज्ञान प्रकाश विद्यामंदिर गारखेडा परिसर, अतिशय सुंदर संस्कार शाळेने दिलेले. आता हे यश खूप आता सर्व आजपर्यंत केलेल्या परिश्रमातून, मुलांची मेहनत आणि आमचा परिस्थितीशी संघर्ष यातून जे आता काही फळ मिळायला लागले त्याचा आनंद होतो आहे सर. माझं चप्पल बुटाचं शॉप होतं, आता नुसते चपला वगैरे तेवढ्या काही विकल्या जात नव्हत्या, त्यामुळं मग मी विचार केला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पैसा मिळाला पाहिजे. नंतर मी चपला शिवण्याचं, बॅगा दुरुस्ती करण्याचं हे स्किल चालू केलं आणि त्याचा मला बराचसा फायदा होत गेला, लोकांमध्ये थोडंसं परिचय वाढत गेले आणि एकात एक असे कामं केल्यामुळं थोडासा पैसा मिळायला लागला आणि मग कुटुंबाला त्याची चांगली मदत झाली. आता कोमलला घरची परिस्थिती चांगली करायची आहे, इतकंच नाही तर नोकरी करत आपलं MBA देखील पूर्ण करायचं आहे. आयुष्यात पुन्हा आई वडिलांना असे कष्ट करण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. निश्चितच तिच्या या मेहनतीला सलाम. कोमलचा आदर्श इतरांनी घेतल्यास परिस्थितीवर नक्कीच मात करता येईल, हे मात्र नक्की. अविनाश कानडजे, MCN News, औरंगाबाद.